जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळं लहान मोठ्या अशा सर्वच शेतकऱ्यांना हादरा बसलाय. जिल्ह्यामधलं वाघरूळ हे गाव भाजीपाला आणि भाजीपाल्याच्या बियाण्यांकरता विशेषतः ओळखलं जातं. मात्र गारपिटीमुळं भाजीपाल्याचे जे शेडनेट आहेत ते उद्ध्वस्त झालेत. या गावामधील 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालंय. अवघ्या 10 मिनिटात विश्वनाथ खलसे यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यांचे 1-2 नव्हे तर तब्बल 19 शेडनेट गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. आता हे कसं सावरावं असा प्रश्न त्यांना पडला आहे. गारीच्या माऱ्यातून एकही ढोबळी मिरची सुटली नाही. शेतात ढोबळी मिरच्यांचा अक्षरशः चिखल झालाय. जालना जिल्ह्याच्या वाघरूळ गावात खलसे यांची शेती असून 5 वर्षांपासून ते शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीच्या बियाण्यांचं उत्पादन घेतात. एक शेडनेट उभारण्यासाठी त्यांना 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आला आहे. साधारणतः 35 लाख खर्च करून खलसे यांनी 5 वर्षात 19 शेडनेट उभे केले आहेत. 25,000 रुपये किलोनं ते ढोबळी मिरचीच्या बियाण्यांची विक्री करत असतात. एका शेडनेटमध्ये त्यांना साधारणतः 25 ते 40 किलो बियाण्यांचं उत्पादन होतं. मात्र आता सगळं संपलंय. काय मला का सांगता येते, कोटीचं नुकसान होऊन बसले आमचं. वावर इकन लागत आहे साहेबा मला. विश्वनाथ खलसे यांच्याप्रमाणेच राजू खांडे भराड यांचे 4 शेडनेट जमीनदोस्त झालेत. त्यांनी आपल्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, खरबूज आणि साधी मिरचीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना 6 लाख रुपये खर्च आला होता. कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न निघणार होत. परंतु या गारपेटीला पुरी नेट फाडून ते गारी आत घुसल्या आणि त्यांना सगळं जे फळ पिकवले होते मी ते पूर्ण मातीत घालून टाकले. आणि आता मला 1 रुपयाचं उत्पादन त्यातून निघणार नाही. ज्ञानेश्वर खरात यांचे 6 शेडनेट गारपेटीत नष्ट झालेत. त्यांनीही आपल्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, खरबूज आणि टोमॅटोची लागवड केली होती. त्यांना 25 लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं. माझ्याकडे 6 नेट होते. 2 ढोबळी मिरचीचे, 2 टोमॅटोचे, 2 खरबूजचे. याच्यापैकी मला 25 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. आता 1 रुपयाही पदरात पडलेला नाही माझ्या. गारपिटीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून नुकसानीचे पंचनामे केले जातात. मात्र शेतकऱ्यांचं 1 लाख रुपयांचं नुकसान झालं असून ते कसं भरून निघणार हाच प्रश्न वाघरूळ गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे. नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.